स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कागलमधील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रासमोर आंदोलन केलं मात्र कागल पोलिसांनी हे आंदोलन बेकायदेशीर आणि कोरोना नियमावलीचं उल्लंघन करणारं असल्याचा ठपका ठेवलाय त्यातून प्रमुख वीस आंदोलकांसह अन्य आठ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला वीज पुरवठा खंडित करू नये तोडलेली वीज कनेक्शन पुन्हा सुरू करावीत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कागलमध्ये ठिया आंदोलन करण्यात आलं पण या आंदोलनासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परवानगी घेतलेली नव्हती तसंच विना मास्क आणि सामाजिक अंतर न ठेवल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केलाय सागर कोंडेकर अविनाश मगदुम तानाजी मगदूम नितेश कोगमोळे राजीव बागल सुभाष कालेकर प्रभू भोजे यांच्यासह प्रमुख वीज कार्यकर्त्यांसह अन्य आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय